श्री स्वामी समर्थ हा अनुभव आहे किशोर गोविंद विंचू यांचा. त्यांनी लिहिले आहे, मी 18 जून 2008 रोजी सकाळी 10 वाजता चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सावर्डे शाखेत ड्युटीवर जाण्यासाठी मोटरसायकलवर पाठीमागे बसून रोजच्याप्रमाणे निघालो होतो. परंतु कामते घाटामध्ये असताना मी कधी बेशुद्ध झालो हे मला समजले नाही. मी मोटरसायकलवरून रस्त्यावर पडलो, परंतु मोटरसायकल चालवणारे श्री प्रदीप पवार यांनी मला मारुती मोटारमधून कॉटेज हॉस्पिटल कामथे येथे आणले. तेथील डॉक्टरांनी माझ्या डोक्याच्या मागील भागाचे स्कॅनिंग करून आणण्यास सांगितले व फोटो पाहिल्यावर मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्याच दिवशी रात्री 11 वाजता मला सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट करण्यात आले. परंतु मला काहीही समजत नव्हते. चिपळूण ते पुणे या प्रवासात मी बेशुद्धच होतो. त्या हॉस्पिटलमध्ये मला ICU मध्ये ठेवण्यात आले होते. सर्व प्रकारच्या तपासण्या औषधोपचार सुरू होते. दिनांक 28/6/2008 रोजी वरील हॉस्पिटलमधून मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मी आनंदनगर येथे माझे सासरे श्री माधव ढवळे यांच्या घरी सुमारे 4 महिने राहत होतो. त्याच कालावधीत मला पुस्तके वाचवायस मिळाले. त्यामुळे मी श्री माधव ढवळे यांच्याबरोबर 17/7/2008 रोजी श्री भाटेकाका यांना भेटावयास गेलो होतो. त्यावेळेस मला तारक मंत्र आणि परमपूज्य तपस्वी काका लिखित श्री स्वामी समर्थ लीलामृत व संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 व 2 ही पुस्तके मिळाली. श्री भाटेकाका यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना सुरू केली. मी पुण्यात असताना मला डोक्याचे मागील बाजूस थोडेसे ब्लॉकेज असल्याने अगदी थोडा वेळ चक्कर यायची. त्यावर औषधे चालू होते. तसेच हृदयविकारावरही औषधे चालू होते. तेव्हा मी खोपोली येथील माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलमधून डॉक्टर साने व डॉक्टर दत्तगुरु अमीन यांच्याकडून तपासणी करून 8 सप्टेंबर 2008 पासून आजपर्यंत हृदयरोगावर आयुर्वेदिक औषधे चालू केली आहेत. ॲलोपॅथीची सर्व औषधे बंद करण्यात आली होती. मी आता मेंदूचे दुखणे आणि हृदयविकार या दुखण्यातून पूर्णपणे बरा होऊन चिपळूण येथे कामावर जात आहे. माझ्यावर स्वामींची कृपा आहे. पुण्यात असताना सुरू केलेली उपासना, जप, तीर्थ घेणे, श्री स्वामी समर्थ लीलामृत रोज 11 वेळा वाचणे हे सर्व चिपळूण येथेही अव्याहत चालू आहे. तसेच अश्वनी प्रतिपादेला स्वामींची मूर्तीची पूजा श्री भाटेकाका यांनी सांगितल्याप्रमाणे सुरू केली. श्री स्वामी माझे मायबाप, माझे सद्गुरू आहेत. तसेच माझ्या मनात पुण्याला असताना आले त्यावेळी मला संदिग्ध तीर्थ मिळाले. माझा मुलगा पुणे येथे नोकरीला आहे. त्याच्या मनाप्रमाणे त्यास नोकरी मिळाली आहे. तोही स्वामी उपासना करत आहे. तसेच माझी पत्नी सौ सुनंदाही वरील उपासना करत आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे या दादांनी इथे अनुभव दिला. अजून एका ताईंनी अनुभव दिला आहे. त्यांचे नाव आहे सौ सोनाली अमोल देशपांडे. त्यांनी लिहिले आहे, स्वामींची लीला खरोखरच अगाध आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य होत नाही. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की स्वामींच्या दर्शनासाठी मंडईतील मठात जावे, परंतु योग येत नव्हता. आम्ही कितीतरी वेळा पुण्यात कामासाठी जात होतो, पण मठामध्ये जाता येत नव्हते. एक दिवस मला पहाटे स्वप्न पडले की मी व माझे पती खरेदीसाठी मंडईत आलो. मी त्यांना म्हटले, आपण मठात जाऊया ना. त्यावर ते म्हणाले, तू मठात जा, मी एक काम संपवून येतो. त्याप्रमाणे मी मठात गेले, पण दुपार असल्याने मठ बंद होता. मला वाईट वाटले. मनात म्हटले, आजही स्वामी दर्शन झाले नाही, बाहेरूनच दर्शन घेऊन निघावे लागणार. असे म्हणून मी दर्शन घेतले आणि मागे वळाले. तोच एका वयस्कर व्यक्तीने मला आतून हाक मारली आणि विचारले की तुम्ही कोण, देशपांडे का? मी हो म्हणताच अमोद देशपांडे तुमचे कोण असे विचारले. ते माझे पती आहेत म्हटल्यावर ते म्हणाले, तुम्ही आत या, तुमचे पती आल्यावर तुम्हाला दर्शन घेता येईल. आणि खरोखरच माझे पती आल्यावर त्या व्यक्तीने आम्हाला आत नेऊन स्वामींचे दर्शन घेऊ दिले आणि इतक्यात मला जाग आली. घरात हे स्वप्न सांगताच सर्वांना आनंद झाला. खरोखरच अशा प्रकारे स्वप्नात येऊन स्वामींनी माझी स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण केली. आणि त्यानंतर मी व माझे पती आम्ही नेहमी स्वामींच्या मठात आरतीला जायला लागलो. श्री स्वामी समर्थ.